दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्ने आणि निमंत्रण दिनांक 4, 5 आणि 6 ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलताताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता स्थळ ARD सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनीत जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आघाडी शासन आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत यांनी कुटील कारस्थानं करून आणि त्याला काय म्हणू आपण गद्दारी करून ते शासन पाडलेलं आहे आणि हे गद्दारीचं लोन मेहकर मतदारसंघापर्यंत आलेलं आहे. मेहकरच्या गद्दारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय दिलं नव्हतं, 15 वर्ष यांना आमदारकी दिली परंतु यांनी 15 वर्षामध्ये नाही 15 वर्षच हा मतदारसंघ मागे गेला नसून 50 वर्ष मागे गेलेला आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा नाही, कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक केंद्र, वैद्यकीय सुविधा, मेडिकल कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, MIDC नाही. लोणारचा जो पर्यटन विकास आहे तो सगळा थांबलेला आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीचं कर्ज वाढलेलं आहे, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांची परवड आहे, विद्यार्थ्यांची परवड आहे, शेतमजुराची परवड आहे, इथल्या व्यावसायिकांची परवड आहे, सगळीकडे परवड आहे. जिथे तिथे विकास नुसता ठप्प झालेला आहे, अविकासाचा डोंगर उथे उभे राहिलेला आहे. 15 वर्ष नव्हे 50 वर्ष हा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मागे पडलेला आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये, विद्यार्थ्यामध्ये, सगळ्या समाज घटकामध्ये एक प्रकारची चेतना बळ देण्यासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि परिवर्तनाचा जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे ते वारं प्रत्यक्षात या भागामध्ये पोहोचवण्यासाठी माननीय नरेंद्रभाऊ खेडेकर, जालिंद्रभाई बुद्धवत, आशिषभाऊ रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा आम्ही मोर्चा काढलेला आहे. आम्ही परिवर्तनाची ही मशाल आहे ही अशीच तेवत ठेवलेली आहे. जोपर्यंत परिवर्तन होणार नाही ही मशाल अशीच तेवत राहणार आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आहे आणि आजही जे फूट पक्षामध्ये झाली त्यामुळे ज्यांना पक्षानं मोठं केलं, 3-3 वेळेस आमदारकी दिली, काहींना 3 वेळेस आमदारकी, 3 वेळेस खासदारकी, असे लोक पक्षाशी बेमान झाले आणि ते बाजूला गेले, तरी सुद्धा इथला मतदार हा शिवसेनेच्याच पाठीशी आहे. तो एकत्रित येऊन एकत्रित विरोध करण्याची गरज आहे आणि आज आम्ही निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही जागा लढवणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत.